आम्ही डायरेक्ट तुम्हाला पुढे भेटतोय. आम्हाला असं हेल्मेट दिलं एवढं मोठं, ते चेहरा भी दिसत नाही माझा. जी आय सर ड्रम सेट घेतलाय, ड्रम किट दाखव जरा. असा मी निघालोय, तर इथून आम्ही चाललो डायरेक्ट धारावी. मी दिसतोय का? दिसतोय. बस तर काय, आपल्या गाडीमधून जाता जाता आपलं सामान फुटलेलं, कॉन्सर्ट फुटलेला, तो कॉन्सर्ट मी बनवतो. मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका हॅरी पॉटर, मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या व्लॉगमध्ये. आणि आज आपला शो आहे कुंभारवाड्यामध्ये, धारावी कुंभारवाड्यामध्ये. आणि त्याआधी आम्ही चाललो आहे सी एस एम टीला. आपल्या भाव आहे, आपल्या भावाच्या भाच्याला जियांशला ड्रमसेट घ्यायचा म्हणून चाललो आपण. तर आपण आधी तिथे जाऊ, मग तिथून ना मग काय असेल ते सामान वगैरे अरेंज करून सगळं डायरेक्ट जाऊ धारावीला. तर मी तुम्हाला पुढे भेटतो डायरेक्ट, जिथे असेल तिथे येता येते पुढे जाऊ तिथे. हा कुठे सकाळी फोन करायला सांगितलेलं, दुपार झोपून राहिले सगळे. हा चल चल त्याला भेटतो मी तुम्हाला पुढे. दोघांनी पण हेल्मेट घातले आणि रूल्स फॉलो करा, चांगलं वाटतं जरा. आणि दोन हेल्मेट घातले आपल्या सेफ्टीसाठी सगळे रूल्स बनवलेत. कुठे? इथं राईटला. सेफ्टीसाठी रूल्स फॉलो करायचे. आणि काय बोलते निखिल भाई? आता मी काय बोलू, सेफ्टी महत्वाची आहे. कारण बघा, पोलिसांचं काम काय आपल्याला समजवण्याचं, उद्या काय आपल्याला इजा झाली तर आपल्या घरच्यांना त्रास मोठा होतो जास्त. आपल्याला काही नाही वाटत, पण घरच्यांना असा त्रास होतो का विचारही नाही करू शकत. कारण मम्मी पप्पा बोला, कारण त्याने आपल्याला रानाचा मोठा केलेला असतो आणि एवढे वर्ष त्यांनी पालनपोषण केलं आहे आपला. आणि थोडीशी जरी थोडासा जरी काय झाला तरी मम्मी पप्पांना इजा पोचते, आपल्याला काय नाही वाटत. म्हणून पोलिसांचं पण काय आहे, तुम्ही सुरक्षित राहा, आम्ही तुम्हाला काही करणार नाही. पण काय ते फक्त तुला तुझ्या इथपर्यंत पावतील होती म्हणजे करतील. आणि ते पण असं नाही का तुला डायरेक्ट लगेच नाही करणार. सांगतात भाऊ हेल्मेट घाल, हे घाल, ते घाल, ते सांगतात बिचारे. ते पण पोलीस म्हणजे आपले बघायला गेलं मेन रक्षक आहे, तर त्याने आपली सेवा एवढी करतात ते काही हिशोबाच्या बाहेर. म्हणून भावानो सांगतो, हेल्मेट वापरा. कारण हेल्मेट नाही घातला तर इजा आपल्यालाच होते, लोकांना नाही होत. आणि लोक आपल्याला फक्त नावं ठेवायला असतात, सांगायला 10 एकटाच तरी बोलला तरी चालेल, एकटाच चांगला सांगायला असतो. नाहीतर बाकी असतात, अरे नको हेल्मेट, नको हे, नको ते, असे सांगायला लई जण असतात. कोण नाही मी आहे, कोण पकडेल मी बघतो, असे तसे बोलणारे लई पडले. पण नका कोणाचं ऐकू, हेल्मेट जरूर घाला, आपलं एकच म्हणणं आहे. कारण आपल्या आईबापाला इजा नाही पोचली पाहिजे त्याची, कारण त्याने आपल्याला मोठं केलेलं आणायचं. बस कारण मला माहीत आहे माझा स्वतःचा ॲक्सिडेंट झाला, तो माझ्या घरात किती प्रॉब्लेम झालेला. तो मी 6 मारलेल्या, माझा ॲक्सिडेंट झाला होता, पूर्ण बोटं बिटं पूर्ण सोडलेली होती. पण मी काय झालं नाही, मी डोका वाचून ठेवला. पण मी घरी जसं आलं ना तशी आमची मम्मी रडली पहिली, कारण शेवटी लहानाचा मोठा केला आहे. आणि हॉस्पिटलला एक फोन फक्त पप्पांना गेला, पप्पा धाव तशा पण असतो पटकन, म्हणजे बोलायचे कुठे असं असं झालं, लगेच तिथं टच झालं. काय बोलले नाही मला, मम्मी येऊन मला बोलली, पण कसं आहे त्यांना पण वाटतं ना का आपण पण काहीतरी सुरक्षितमध्ये राहा काय करा. तेव्हा पण मी हेल्मेट नव्हता घातला. आणि आमच्या इकडे हेल्मेट जास्त घालत नाही, फक्त काय कुठं बाहेर जायचं असला वाशी बिशीला का हेल्मेट घालतो. पण बाकी कसं आहे, हेल्मेट घाला दुखायला. चला तर भेटू आपण, पाऊस पण आलाय, आम्ही डायरेक्ट तुम्हाला पुढे भेटतोय. आम्हाला असं हेल्मेट दिलं एवढं मोठं, ते
चेहरा भी दिसत नाही माझा. आता मनीष मार्केटला पोहोचलोय, तिथे जियांशला ड्रम सेट घ्यायचं आहे म्हणून जरा ऑर्डरच्या आधी बोलला तिथे करून येऊया, कारण की माझा भाव निखिल आपल्या पाठी लागलेला, त्याचा पण ब्लॉग चालू आहे तिकडे, म्हणून मी पण यासाठीला ब्लॉग बनवत आलो. बघू आता त्याला मनासारखा ड्रम सेट भेटतोय की मिळतोय की नाही. मिळाला तर चांगलंच आहे, एवढं लांब आलं त्यांनी पैसे वगैरे मागवले. हो धारावी बघू पुढे, कारण की इकडे आहे मी आधीपासून करतो, मी सेलिंग वगैरेचं करतो, काय हवं असेल तर स्पीकर वगैरे एअरपॉड्स वगैरे सगळं सेलिंगचं करतो. मला इथे थोडंफार माहिती आहे, जास्त नाही मला थोडंफार माहिती आहे म्हणून मी पहिला परमिशन केलं आधी. हा म्हणजे फोडायला नको काय करायला नको. अरे मी स्वतः वापरलाय बोलतो, मी स्वतः वापरलाय लहानपणी. आपली फेवरेट चीज हे लगा की दिखाव ना. जियांचा ड्रम सेट घेतलाय, ड्रम किट दाखव जरा असा. नंतरला आम्ही दाखवू, रात्री जेव्हा फ्री होऊ ना तेव्हा आम्ही दाखवू. ब्लॉगमध्ये दिसेल, आपल्या निखिलच्या ब्लॉगमध्ये दिसेल. आता मी इथून चाललो, आम्हाला कंटिन्युअसली फोनवर फोन येत आहे, कारण की खूप टाईम झालं. आम्हाला 3 टाईम दिलेला, 3:30 वाजलेत, सामान अजून निघालं नाही आहे, टेम्पो पण लेट आला, त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम होतं ना, प्रॉब्लेम झाला आहे. आणि आम्ही इथे आलो आहे, आम्ही निघतो आता इथून, फटाफट आधी जाऊ सामानाची अरेंजमेंट करू. अर्धा सामान माझ्या घरी ठेवलं आहे, कीबोर्ड वगैरे, तर अजून प्रॉब्लेम झाला आहे. तर ते सगळं झालं की आम्ही तुम्हाला भेटतो डायरेक्ट कुंभारवाड्यामध्ये, तोपर्यंत तुम्ही पहा. तर आता आम्ही निघालोय, एवढा घाम करतोय, एवढा घाम आलाय, आता आम्ही निघालोय. तर इथून आम्ही चाललो डायरेक्ट धारावी. मी दिसतोय का? दिसतोय. तर त्या आपल्या गाडीमधून जाता जाता आपलं सामान फुटलेलं, कॉन्सर्ट फुटलेला, तो कॉन्सर्ट बी बनवतो आम्ही. तर आम्ही तुम्हाला डायरेक्ट कॉन्सर्ट बनून झालं आहे, आता ताशा बनवते आणि ताशा तरी बाळा कसा फोडला आहे, पण तो महाज ताशा वाजवणारा एवढं जोड काढून काढून. तर इथून ताशा बनवतो आणि भेटतो आपण डायरेक्ट केलोशनवर. चलो
पब्लिक आहे आपली. तुम्हाला एक निखिलची एक व्हिडिओ सांगतो, दाखवतो. लय भारी व्हिडिओ आहे. स्टेटस स्टोरीला दाखवेल मी, स्टोरीला. हा व्लॉग म्हटल्यानंतर कधीच, पण आतमध्ये आम्ही वाजवत होतो. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलंच असेल एक दोन व्हिडिओ, माझ्या याचेच व्हिडिओ नाही पण आपल्या निखिल भाईच्या मोबाईलमध्ये आणि अमनच्या मोबाईलमध्ये म्हणजे ब्लॉगमध्ये दिसलंच असेल तुम्हाला की काय वाजवत होतो काय नाही ते. मी कारण की वाजवायच्या व्हिडिओ नाही टाकत, मी टाकला तर अजून मोठा ब्लॉग होईल. बाकी मी बिहाइंड द सीन वगैरे टाकतो, म्हणजे जे त्यांच्या ब्लॉगमध्ये नाही दिसत ते मी टाकतो व्हिडिओज, आणि वेगवेगळ्या व्हिडिओ शोधून काढतो आणि त्या टाकतो. तर आम्ही आता असंच आलो आहे बाहेर, असंच खूप वैताग आलेला आतमध्ये. वैताग म्हणजे गर्दीमध्ये बोलतात ना, एक गुदमरल्यासारखं होत होतं. आतमध्ये वाजवतात अजून, बाकी सगळे आहेत. आम्ही दोघं जरा बाहेर आलो, जरा टाईम प्लेस घेतली आणि आलो बाहेर. आहेत येऊन जाऊन आहेत बाकीचे सगळे, तर आम्ही तेच बोलेल. आणमेला तर घरी कधी जातो त्याचं त्याची पडली आहे फक्त. एकदा तर घरी कधी पोचतोय, वैतागला येतोय त्या. वैतागलं नाही रे, नाही झोप बी टायमावर नाही काय नाही. सगळं काल बी किती दीड दोन वाजले ना आपल्याला पूर्ण पॅकअप करायला. पॅकअप हा, पॅकअप वगैरे सामान वगैरे ठेवून जरा जेवण वगैरे सगळ्यानंतर आम्ही आरामात 5 वाजता गेलो. कारण की आम्ही बसलो होतो सगळी, आता किती दिवसांनी भेटलो तर आज बसलो होतो. काल असंच म्हणजे बसलो होतो म्हणजे मैफिल बसलेली, त्याच्यामध्ये एन्जॉयमेंट चालू होता पूर्ण. आणि काय करायचं काय नाही पुढे नेक्स्ट अजून आपण ते सगळं ठरवत होतो. म्हणजे डिसिजन म्हणजे बोलतात ना, छोटंसं एक बोलण्यामध्ये टॉपिक निघून जातो तसं करत होतो आम्ही. तर आता आहे आतमध्ये सगळे, आतमध्ये जातो मग भेटतो तुम्हाला. काय आहे तो माल दाखवतो. Thank you.
बॅकअप बोलता बॅकअप 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 वॅक्शन बॅकअप भावाच्या एक फॅननी एक स्केच काढून दिली आहे ती बघा आता तुम्ही फुल डिटेलमध्ये त्याचं नाव आहे विजू अंडरस्कोर 0.3 विजय डिटेल डिटेलिंग आपला ब्लॉग पण अक्के तर आता आमचं पूर्ण पॅकअप वगैरे झालं आम्ही सामान पण ठेवलं आहे ते लोडामध्ये तर इथून आम्ही चाललो आहे आता घरी आणि व्लॉग संपवण्याची वेळ आली आहे तर इथे सगळे पार्टी आहेत सगळ्यांनी हात दाखवा रे आलो आहे घरी आपला पॅकअप वगैरे झाला तुम्ही मगाशीच दाखवलं मी तुम्हाला सगळे बाहेर होते असे तसं तर आता झाली रात्र झाली आहे तर मी हा व्लॉग इथेच संपवतो हे जाहीर करतो आणि मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये तर हा व्लॉग जर इथपर्यंत पाहिला असेल तर माहिती आहे तुम्हाला काय करायचं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सबस्क्रायबर वाढवा यार जरासं म्हणजे त्या सबस्क्राईबच्या बटनला थोडा पुढा काय पण करा पण वाढवा जराशी जरा प्लीज एवढी हेल्प करा बाकी काय नाही की भेटतं तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये तर चला बाय बाय म्युझिक ना धिन धिन दा ना धिन धिन दा ना धिन धिन दा तक धिन धगे न धा धा घे घे न धी धी नगे न नग नग धगे न धा 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 न घे 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 न धा 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 न घे 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 न धा 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 न घे घे घे